नमस्कार, मी ऐश्वर्या द कॉलम एंटरटेनमेंटच्या आजच्या भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये दिसणार आहे. यावेळी त्याने आपल्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल खुलासा केला. दिशा पटानीसोबतच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे टायगर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत येत होता, पण पहिल्यांदाच या शोमध्ये टायगर त्याच्या लव्ह लाईफबद्दल बोलताना दिसला. या शोमध्ये कृती सननही त्याच्यासोबत स्पेशल गेस्ट म्हणून दिसलीय. पाहूया टायगर काय म्हणाला त्याच्या लव्ह लाईफबद्दल. टायगर म्हणाला, मला वाटतंय की मी सिंगल आहे आणि सध्या मी डेट करण्यासाठी कोणाला तरी शोधत आहे. मी नेहमीच श्रद्धा कपूरकडे आकर्षित होतो, ती ग्रेट आहे असं मला वाटतं. दरम्यान टायगरचे नुकतेच ब्रेकअप झाले आहे. तो अभिनेत्री दिशा पटानीला 6 वर्षांपासून डेट करत होता, मात्र अलीकडेच दोघंही वेगळं झाल्याची चर्चा आहे. टायगर आणि दिशा यांनी कधीही अधिकृतपणे त्यांच्या नात्याची कबुली दिली नव्हती, परंतु दोघं अनेकदा एकत्र दिसायचे. टायगरच्या एका मित्राने अलीकडेच त्यांच्या ब्रेकअपची पुष्टी केली आणि सांगितले की आम्हाला काही आठवड्यांपूर्वीच याबद्दल माहिती मिळाली. याबद्दल तो आजपर्यंत कोणाशीही बोलला नव्हता. सध्या टायगर त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. दिशाशी ब्रेकअपचा त्याच्यावर फारसा परिणाम झालेला नाहीये. टायगरने 2014 आलेल्या हिरोपंती सिनेमातून करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटात त्याच्यासह कृती सेनन मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. टायगरच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर तो गणपत, बडे मिया छोटे मिया, रॅम्बो आणि बागी 4 या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तो शेवटचा हिरोपंती मध्ये दिसला होता. तर आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा द कॉलम एंटरटेनमेंट.